नमस्कार सगळ्यांना। आज आपण बनवणार आहे कोंबडी वडे। त्यासाठी लागणारे साहित्य सांगते मी तुम्हाला। एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, पाव वाटी ज्वारीचं पीठ आहे, पाव वाटी गव्हाचं पीठ आहे, एक चम्मच जिरे पावडर, एक चम्मच धनिया पावडर, एक चम्मच मी मेथीची पावडर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ आणि अर्धा चम्मच हळद। आता आपल्याला हे सगळं एकत्र करून छानसं पीठ मळून घ्यायचं आहे। आपल्याला जसं आपण चपातीसाठी कणिक मळून घेतो ना, तसंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। हे बघा, आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून असं मळून घ्यायचं आहे पीठ। मी हे पीठ मळून घेते लगेच। हे बघा, माझं पीठ मळून झालेलं आहे। आता ह्या पिठाला आपण जास्त घट्ट पण मळायचं नाही आणि जास्त पातळ पण मळायचं नाही आहे। आता ह्या पिठाला आपण एक 15 ते 20 मिनटं रेस्ट देऊया। हे बघा, आता मी पीठ आपलं 15 ते 20 मिनटं चांगलं भिजलेलं आहे, मी परत एकदा मळून घेतलेलं आहे। आता ह्याचे मी 3 गोळे करून घेतलेले आहेत। आपल्याला एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे, त्याला हे तेल लावून घ्यायचंय आणि हा गोळा आपल्याला ह्याच्यावरती ठेवून पुरीसारखं आपल्याला प्रेस करून घ्यायचंय। हे असे आपल्याला जाडसरच करायचे, जास्त पातळ केले तर ते फुगणार नाहीत आणि कडक होणार। जर तुम्हाला तसे आवडत असतील तर तुम्ही तसेही करू शकता। हे बघा, आपला झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण एक होल करूया आणि हा आपण तेलात टाकून घेऊया। तेल पण चांगलं गरम झालेलं आहे, छान गरम झालेलं तेलच आपल्याला पाहिजे। हे बघा, हा आता आपोआप सुटलेला आहे। ह्याच्यावरती आपल्याला असं तेल टाकत राहायचंय, मग तो आपला छान फुगणार आहे। हे बघा, आता हा फुगतोय। एका बाजूने चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय। हे बघा कसा फुगलेला आहे, असं आपल्याला दोन्ही बाजूनी चांगला लालसर होईपर्यंत भाजायचं आहे। आता आपल्याली खालची बाजू जी आपण लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। हे बघा, दोन्ही बाजूनी कसा लालसर असा भाजलेला आहे, असा एकसारखा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता मी हा काढून घेते। हे बघा, मी काढून घेतलेला आहे। बघा किती छान भाजलेला आहे। हे बघा, मी अजून एक बनवून घेतला आहे। हे बघा किती छान फुगलेलं आहे। असेच मी आता बाकीचे पण वडे बनवून घेते। हे बघा, मी एका साईडनी चांगला भाजून घेतला आहे आणि खाण्यासाठी आपले कोंबडी वडे तयार झालेले आहेत। हे बघा, मी आता कोंबडी वडे अजून सुद्धा बनवून घेतलेले आहेत। इन्स्टंट आणि झटपट होणारे हे कोंबडी वडे आहेत, तुम्ही नक्की करून बघा। हे बघा, आपले कोंबडी वडे सुद्धा तयार झालेले आहेत। मी चिकन थाळीसोबत ते सर्व्ह केलेले आहेत। तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।